नमस्कार मंडळी, आज आपण उकडीचे मोदक कसे बनवायचे ती रेसिपी पाहूया. बघा, तर अशा प्रकारे तुम्हाला जर उकडीचे मोदक बनवायचे असतील तर तुम्हाला माझी रेसिपी पाहावी लागेल. तर चला तर मंडळी, मग व्हिडिओला सुरुवात करूया. सर्वप्रथम मी एक कढई एक पातेलं ठेवलेलं आहे गॅसवर, आणि त्यामध्ये बघा पाऊण पातेलं एवढं पीठ घेतलेलं आहे, उकडा मोदकाचं पीठ, आणि तेवढंच पाणी घेणार मी. आणि ते पाणी उकळून घ्यायचं आहे व्यवस्थित, कडक कसं उकळून घ्यायचं आहे. त्यामध्ये मीठ घालून घ्यायचं आहे, आणि मीठ घालून झाल्यानंतर एकदम कडक उकळी आली की त्यामध्ये पीठ घालून घ्यायचं, लाटण्याच्या सहाय्याने त्याला मिक्स करायचं आहे. बघा कशा पद्धतीने एकदम असं मस्त फिरवून घ्यायचं आहे, म्हणजे त्यामध्ये बिलकुल कुठली येत नाही. आणि जेव्हा आपण पीठ घालतो तेव्हा गॅसची फ्लेम लो करायची आहे. अशा प्रकारे मस्त असं फिरवून घ्यायचं आहे. बघा एकदम कोरडं होईपर्यंत असं फिरवत राहायचं आहे, आणि 15 ते 20 मिनटं असं झाकून ठेवायचं आहे. आता आपण पुरण बनवून घेऊया, सारण बनवूया. त्यासाठी कढईमध्ये थोडंसं तूप घालून घ्यायचं आहे. त्यामध्ये एक नारळ घेतलेला आहे मी, एक नारळ घालून घ्यायचं आहे. गूळ घालून घ्यायचं आहे, गूळ तुमच्या आवडीनुसार घाला. मी एक वाटी घातलेलं आहे नारळ. ज्यांना जास्त गूळ लागतं त्यांनी जास्त घालू शकतात, कमी लागतं त्यांनी कमी घालायचं तरी चालते. बघा अशा प्रकारे गूळ घालून घ्यायचं आहे, थोड्याशा मनुका घालून घ्यायचा आहे, ड्रायफ्रूटही घालू शकता प्रत्येकाच्या आवडीनुसार. आणि त्यामध्ये थोडंसं 1 चमचा एवढी वेलची पावडर घालून घ्यायची आहे. अशा प्रकारे बघा पुरणही आपलं, सारणही, मोदकाचं सारणही रेडी आहे पुरण. आणि आता मी पीठही एकदम गार झालेलं आहे. आता व्यवस्थित ओला हात करून घ्यायचा, पाण्यामध्ये हात लावायचा, आणि मस्त असं पीठ एकदम मळून घ्यायचं व्यवस्थित गोळा होईपर्यंत. अशा प्रकारे मळून घ्यायचं आहे. बघा किती छान असं. आणि असे माझे जर तुम्ही व्हिडिओ माझ्या चॅनलवर तुम्ही नवीन असतील तर माझे व्हिडिओ तुम्ही पाहत असतील तर मला कमेंट्समध्ये सांगा माझ्या तुम्हाला रेसिपी आवडतात का. आणि जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर माझ्या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब पण करत जा. आणि असेच माझे नवनवीन व्हिडिओ येत आहेत तेही पाहत राहा. बघा अशा प्रकारे पिठाचा गोळा करून घेतला, आणि त्याची छोटी एक वाटी करून घ्यायची. बघा दोन पद्धतीने दाखवते आता हे. बघा अशा पाकळ्या करून एक अशा प्रकारे एक मोदक करू शकता. बघा अशा प्रकारे एक सिंपल. आणि आता मी साच्यामध्ये पण तुम्हाला 2 मोदकाचे दाखवते करून. असं साधं असं साच्यामध्ये फटाफट होतात, बघा वेळ नाही लागत. जर घाई असेल तर साच्यामध्ये करायचं. अशा असं घ्यायचं पुरण, भरायचं वाटी करून आणि साच्यामध्ये घालून फक्त प्रेस करायचं, आणि मस्त असे शेपमध्ये. बघा असं आता एक दुसरा अजून करते. अशा प्रकारे सगळे मी मोदक बनवून घेते. बघा मस्त. आणि आता मी मोदकाच्या करंड्यामध्ये मी पाणी घालून घेतलेलं आहे, दाखवते मी अजून. हे बघा दुसराही झालेला आहे मोदक मस्त असे. आता मोदकाच्या करंड्यामध्ये बघा पाणी घालून घेतलेलं आहे, आणि ह्या वर प्लेटला वरून तूप लावलेलं आहे. जर तुमच्याकडे केळीचं पान असेल तर केळीचं पान ठेवू शकता, बटर पेपर ठेवू शकता. बघा आणि ह्याला केशरचे एक एक काड्या, एक एक दोन दोन काडी असं प्रत्येक मोदकावर लावली आहे, म्हणजे कलर पण छान वाटतो. बघा ऑप्शनल आहे, असेल तर नाही ते गरज नाही आहे. केशर असेल तर लावलं तर व्यवस्थित मस्त दिसतं कलर त्याचा. आता 15 मिनिटांनी उघडून बघायचं. बघा कलरही छान आहे केशरचा, आणि मस्त मोदकही आपले तयार आहेत. बघा मस्त. आता एका सर्विंग प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे. बघा ह्यामध्ये तुम्ही फोडून तूप घालून तुपामध्येही खाऊ शकता. आणि आज संकष्टी होती तर संकष्टीला देवाला दाखवायलाही मोदक मस्त. चला धन्यवाद.